विश्व कीर्तिमान प्राप्त द मैजिक मैन एन चंद्रा पटेल। आपका अपना पटेल, यत्र तत्र सर्वत्र, द मैजिक मैन एन चंद्रा, फेसबुक पेज और यूट्यूब चैनल द मैजिक मैन एन चंद्रा। नमस्कार, मी पुष्पांजलि कर्वे, एन चंद्रा मॅजिक मॅन, विश्व कीर्तिमान पटल तसंच गजर माय मराठीचा अंतर्गत वपुर्झा भाग सातवा मी सादर करीत आहे। मान्य करा अथवा करू नका, माणसाला सतत काही ना काही थरारून टाकणारं हवं असतं। माणूस कोणतीही व्याख्या, गणित, न्यायशास्त्र, मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र या सगळ्यातून निसटण्याचं शास्त्र शिकल्याप्रमाणे पळणारा व निसटणारा प्राणी। वर्तमानातील भयानक बातमी वाचून तो थरारतो, खून आत्महत्या म्हटलं की हळहळतो, महापुराच्या बातम्या पाहून तो परमेश्वराचा उद्धार करतो, अत्याचार बलात्कार लाचलुचपत खुर्चीसाठी पागल झालेले पुढारी पाहून त्याची झोप उडते, तो शिव्यांची लाखोली वाहतो, पुढाऱ्यांचं रोजचं वस्त्रहरण करणाऱ्या आरके लक्ष्मणाचा घरातल्या घरात सत्कारही करतो। आणि हाच माणूस पेपर उघडल्याबरोबर जर ह्यापैकी काही सापडलं नाही तर म्हणतो आज पेपरमध्ये काहीच नाही। ह्यातला कोणता माणूस खरा आणि कोणता खोटा? तडजोड आणि संवेदना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। ज्या व्यक्तीला संसारात जोडीदारासाठी सतत तडजोड करावी लागते तेव्हा संवेदनांचा छाप त्याला सलत राहतो। त्याला किंवा तिला सहनशक्ती जितकी चिवट तितकी वर्ष संसार चालतो। नाण्याच्या दोन्ही बाजूला तडजोडीचाच शिक्का उमटायला लागतो तेव्हा प्रतिध्वनींचा शोध अन्यत्र सुरू होतो। त्या मार्गावर कधी एकच व्यक्ती परिपूर्ण भेटते तर कधी कधी वेगवेगळ्या कलात्मक मागण्यांसाठी वेगवेगळ्या व्यक्तींची चाचणी सुरू होते। इथे समाजाकडे एक तराजू असतो, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी एकच मापदंड, चार दिवस ही किंवा हा, आता तिला सोडली किंवा हल्ली दुसराच कुणीतरी तिच्या बरोबर, असं म्हणायला मिळालं की समाज खुश। पण ही बकबक विवाहित माणसांच्याच मागे का? सॅमसन अँड डिलायला पिक्चर पाहिला आहेस का? पाहिलाय। सॅमसन फक्त मुख्य दोनच खांब पाडतो पण संपूर्ण सुंदर मंदिर पडतं, गाव उद्ध्वस्त होतो। तसंच संसारात पती पत्नीचं असतं। म्हणून तर अनेक जीव दोन्ही बाजूला तडजोडींचा छाप असलेलीच नाणी वापरतात, प्रतिध्वनींचं मंदिर चुकवतात। एखाद्याला ह्या प्रवासात सगळ्या संवेदनांना प्रतिध्वनी देणारी आणि व्यक्तिमत्वाच्या सगळ्या फ्रिक्वेन्सीत झेलणारी व्यक्ती मिळतेही। अप्सरेसारखी बायको सोडून किंवा राजबिंडा हा शब्द झेलणारा नवरा सोडून, राजबिंडा आणि शब्द झेलणारा नवरा सोडून या सुरपनखेत किंवा म्हसोबात या माणसांनी काय पाहिलं अशा चर्चा सुरू होतात। गौरी शंकरापेक्षा 55 फुटावरची टेकडी विलोभनीय का वाटली हे सगळ्यांना कोण सांगत बसणार? 55 फुटच का? एको म्हणजे प्रतिध्वनीसाठी कमीत कमी तेवढं अंतर तर लागतच। वहिनी, संसाराबद्दल तुमचं काय मत आहे? संसार ही जबाबदारी असते, त्याचं ओझं वाटायला लागलं की आनंद संपला। जबाबदारी आणि ओझ ह्यातला नेमका फरक सांगाल? ओझ म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा, पण कधी कधी 10-12 हजारांचा एखादा दागिना सांभाळायचा असतो ते इतरांनाही माहीत नसतं, त्याला जबाबदारी म्हणतात। आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी, प्रेम, मैत्री, संगोपन, सुश्रुषा या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांचं ओझ वाटलं की सहजता गेली।
ओझ ही देखील जबाबदारी नसते का? ओझ दिसतं कारण ते लादलेलं असतं आणि जबाबदारी स्वीकारलेली असते. बाळगणाऱ्याला कदाचित मदतीचा हात मिळतो, पण त्याचं जबाबदारीचं नसतं. प्रत्येक माणूस प्रेमळ असतो असं मी मानतो. आपली फक्त रीत बदलणं आवश्यक आहे. कशी? चार भिंतीच्या आत फक्त प्रेमच असावं, चार भिंतीच्या बाहेर तर्काने प्रश्न सोडवावे. आपण उलट करतो. ज्याच्या बरोबर आयुष्य घालवायचं त्यांच्याशी मोकळेपणाने न बोलता नुसते तर्क करीत बसतो. अनेक माणसांचे भयानक अनुभव घेऊन घेऊन कोणत्या माणसाला विश्वासात घ्यावं असा प्रश्न पडतो, हे एक. आणि दुसरं म्हणजे उद्ध्वस्त माणूस जास्त स्वाभिमानी आणि कडवा होतो. पराभव मान्य करायची त्याची शक्ती संपलेली असते. दुसऱ्या माणसाशी युद्ध करायला फार बळ लागत नाही. स्वतःशीच सामना करणं भयानक कठीण आणि स्वतःच्या माणसांजवळ पराभव मान्य करणं त्याच्यापेक्षाही कठीण. संसाराबद्दलचे माझे सगळे विचार तुम्हाला माहीत आहेत. समोरची व्यक्ती 100% आपल्याच सारखी असेल अशी अपेक्षा तर तू करत नसशील. तर आपण किती टक्के गोष्टी सोडून देऊ शकतो ह्याच्या प्रमाणात आनंद मिळतो. आनंद ही एकच अशी गोष्ट आहे जी ॲडजस्टमेंटच्या पॅकिंगमध्ये मिळते. इतर वस्तू रॅपर फोडल्याशिवाय वापरता येत नाही, पण आनंद आनंद नेहमी रॅपर सकट सांभाळावा लागतो. नुसतं रॅपरच वाटायला आलं तर असंही कधी घडत नाही. गणपती बरोबर त्याचं वाहन उंदीर येणारच. नुसतेच उंदीर आले तर पिंजऱ्यात पकडून फेकून द्यायचे असतात. माझी संसाराची व्याख्याच निराळी आहे. एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. तिथे जोडीदार कमी पडेल तिथे आपण उभं राहायचं. मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलयासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावातली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी एखादी भावना अनावर होते का? ह्याचं उत्तर ज्याचं त्याच्या जवळ नसतं. भावनांचे तिढे आणि बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धिवादाने कठोर प्रश्न सोडवायचे असतात. तिथं भावनेचा घोळ घालतो. ही भावनेची बुद्धीवर आणि बुद्धीची भावनेवर अवेळी पडणारी झापडच असते. झापड उडायच्या आत माणूस संसारात पडतो आणि जाग येण्यापूर्वी संसार संपलेला असतो. प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरं जाण्याची एक कला असते. मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणी, त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. प्रतिक्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त फक्त मनाजवळ असते. पण त्याला ते शिकावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं. ते मन मग लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतं, संगीतकाराला चाल, नर्तकाला पदन्यास, शास्त्रज्ञ शोध, साध्या सुध्या सर्वसामान्य बाईचा आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं तेही मनच शिकवतं. स्त्रीची गृहिणी होणं ही सुद्धा कलाकृतीच आहे असं मी मानते. कष्ट करणारा माणूस नेहमी जास्तीचे कष्ट कुठे करावे लागतील अशा व्यवसायाच्या आणि प्रांताच्या शोधात असतो. म्हणूनच राबणाऱ्या माणसाला मुंबईसारखं गाव नाही,
मुंबईत माणसाच्या सगळ्या आशा आकांक्षांना, इंद्रियांना आणि कर्तृत्वाला दमलो म्हणायची पाळी आहे, एवढा वाव आहे. अनंत हस्ते कमलवराने देता किती कष्टविशील दो करांनी, असा थोडासा फरक करावासा वाटतो तो मुंबईतच. इथं फक्त पुणेकरांप्रमाणे 18 तास घाम गाळतोय असं विधान करता येत नाही. कारण हे व्यास इथं चक्रवाढाप्रमाणे आणि तेही मुद्दल न गुंतवता मिळत. घामाचं नातं कष्टांशी जोडता येणार नाही एवढा एकच शाप या शहराला आहे. आपण आयुष्य जगत असतो त्या आयुष्याला अर्थाचं कोंदण अशाच कोणत्या तरी निसटत्या क्षणी मिळतो. मग तो नेमका क्षण कोणता याचा शोध सुरू होतो. कालांतराने तो क्षणही गौण होतो. फक्त आपण काहीतरी शोधत आहोत ह्यावरच प्रेम बसत. मुक्कामाला नेमकेपण असत. मुक्काम मर्यादेने वेढलेला असतो. शोध अनादि अनंत असतो. मुक्काम तुम्हाला झपाटून टाकत नाही, तो सगळं संपल्याचं सांगतो. शोध शोध झपाटून टाकणारा असतो. धन्यवाद.